राज्यात परतीच्या मान्सूनचं धुमशान सुरू असून नगर जिल्ह्यातही सर्वदूर पाऊस बरसत आहे. शेवगाव पाथर्डी भागाला या पावसाचा मोठा फटका बसला असून हातातोंडाशी आलेली पिकं मातीमोल होण्याची भीती आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या मान्सून पावसानं जोरदार हजेरी लावली. विजांच्या गडगडाटासह झालेल्या या पावसानं अनेक जिल्ह्यात शेतीच्या कामाला ब्रेक लावलाय, तर पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज पाऊस बरसला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 3 दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात शेवगाव पाथर्डी भागात हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. या पावसाचा फटका कपाशीला बसत असून काढणीला आलेलं पीक मातीमोल होण्याची भीती आहे. पावसाचं धुमशान आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.